अध्यक्ष महोदय, चलनबंदीचा जो निर्णय झाला त्या निर्णयाच्या संदर्भात या सभागृहामध्ये चर्चा उपस्थित झाली आणि या चर्चेमध्ये सन्माननीय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख, सन्माननीय श्री सुनील प्रभू, सन्माननीय श्री अतुल भातकळकर, सन्माननीय विजय वडेट्टीवार, सन्माननीय श्री जितेंद्र आव्हाड, सन्माननीय श्री प्रशांत ठाकूर, सन्माननीय श्री चंद्रदीप नरके, सन्माननीय श्री रवी राणा, सन्माननीय श्री वारिस पठाण, सन्माननीय श्री रफीक शेख, आसिफ शेख या सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी भाग घेतला. अध्यक्ष महोदय, चलनबंदीचा जो निर्णय झाला या निर्णयाला या सभागृहातला जर आपण सेन्स घेतला तर पहिली गोष्ट तर अशी आहे की एक आपल्या सगळ्यांकरता ही आनंदाची गोष्ट आहे की सभागृहातल्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की या देशामधला जो काळा पैसा आहे तो संपला पाहिजे. या देशाला भ्रष्टाचाराच्या ज्या विळख्यांनी इतक्या वर्षामध्ये विकासापासून वंचित ठेवलं तो भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे, तो संपला पाहिजे. आणि भ्रष्टाचाराची जी जननी आहे ती या काळ्या पैशामध्ये असल्यामुळे त्याच्या विरुद्ध इफेक्टिव्ह कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची भावना ही सर्वसाधारण सगळ्यांनी या ठिकाणी व्यक्त केली. हे होत असताना निश्चित त्याच्यातनं काय अडचणी तयार झाल्या या संदर्भातली चर्चा झाली, काय रोडमॅप असू शकतो त्या संदर्भातली चर्चा झाली. खरं तर अध्यक्ष महोदय, ही जी काही चलनबंदी आहे किंवा ज्याला डिमॉनिटायझेशन म्हटलं जातं ही काही देशामध्ये पहिल्यांदा घडलेली गोष्ट नाही आहे. आणि खरं तर आपण जर ज्यांनी आपल्याला संविधान दिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जर आपण बघितले तर 1923 मध्ये त्यांनी जो थिसिस हा लिहिला होता ज्याचं नंतर पुस्तकातही रूपांतर झालंय, प्रॉब्लेम्स ऑफ इंडियन रुपी, आणि भारतीय रुपयासमोर काय अडचणी येऊ शकतात तर त्यावेळी त्यांनी हे सांगितलं होतं की भारतीय रुपयाचं होर्डिंग ज्या परिस्थितीमध्ये आपली अर्थव्यवस्था आहे हे मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं होतं की इंडियन करन्सी शुड बी रिप्लेस्ड एव्हरी 10 इयर्स टू एंड द मेनिस ऑफ होर्डिंग ऑफ रुपीज अँड चेकिंग इन्फ्लेशन. म्हणजे 1923 साली हे व्हिज्युअलाइज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. हा इतका द्रष्टा पुरुष होता की त्याला हे माहिती होतं की अर्थव्यवस्थेमध्ये ज्यावेळी आपली अर्थव्यवस्था ही केवळ चलनाच्या आधारावर चालली आहे त्यावेळी त्या चलनातनं एक मोठी दुही गरिबांची आणि श्रीमंताची तयार होईल, चलनाचं होर्डिंग होईल, चलन साठवली जातील, त्याचा काळा बाजार होईल, त्याचा काळा व्यवहार होईल, त्यातनं काळा पैसा तयार होईल आणि त्यातनं देशातली ही जी काही एक दरी आहे ही दरी वाढत जाईल. आणि म्हणून त्यांनी त्याच्यात असं रिकमेंड केलं 1923 साली की दर 10 वर्षांनी डिमॉनिटायझेशन झालं पाहिजे, चलन रद्द झालं पाहिजे आणि नवीन चलन चलनात आलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय पंतप्रधान महोदयांनी या ठिकाणी निर्णय घेतला आणि डिमॉनिटायझेशन करायचा निर्णय केला. 8 तारखेच्या रात्री माननीय पंतप्रधान महोदयांनी 500 आणि 1000च्या नोटा रद्द झाल्याचं सांगितलं. आता अनेक लोक असं म्हणतात आधी तयारी का केली नाही, कमी तयारी पडली, आधी तयारी करायला पाहिजे होती. अध्यक्ष महोदय, असे निर्णय हे काही उघडपणे घ्यायचे नसतात, हे काही कोणाला सांगून घ्यायचे नसतात. आता आम्ही डिमॉनिटायझेशन करणार आहोत त्याची तयारी आम्ही सुरू केलेली आहे त्यामुळे सगळ्यांनी कामाला लागावे असं सांगून असे निर्णय होत नसतात अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, साधा आपण ज्यावेळेस बजेट मांडतो त्या बजेटचे देखील ते एका वर्षाचं बजेट असतं पण त्याच्या टॅक्सेशननी
हजारों कोटी रुपयाचा फटका किंवा नफा होऊ शकतो म्हणून शेवटच्या मिनिटापर्यंत बजेट देखील सिक्रेट ठेवलं जातं. आपण कॅबिनेट मध्ये देखील बजेट ज्यावेळेस मांडतो मांडायच्या एक तास आधी कॅबिनेट घेतो आणि बजेट त्या ठिकाणी मांडतो. आणि त्यामुळे हे म्हणणं किंवा याची आधी तयारी करायला पाहिजे होती हे मला असं वाटतं की तयारी जी करायला पाहिजे होती ती निश्चितपणे केली होती. पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्यावेळी एकूण चलनाच्या 85% चलन हे बदलतोय म्हणजे खरं तर या देशातल्या लोकांना धन्यवादच दिले पाहिजे साहेब की एकूण चलनातल्या 85% चलन बदलल्यानंतर देखील या देशातल्या लोकांनी हा निर्णय मान्य केला त्याच्या पाठीशी लोक उभे राहिले. याचे दोनच अर्थ होऊ शकतात. एक लोकांना निर्णय मान्य लोक त्याच्या पाठीशी उभे आहेत लोकांना काळ्या पैशाच्या विरुद्ध लढाई सुरू असल्यामुळे असं वाटतंय की थोडा त्रास सहन झाला तरी चालेल. आणि त्याचा दुसरा भाग हा असू शकतो की देशातल्या बहुतांश लोकांना 500 आणि 1000 नोटा उपलब्धच नाही आहेत. 1000 आणि 500 नोटांची संख्या जास्ती असताना देखील मुठभर लोक त्याच्यात व्यवहार करतायत आणि ढिगभर लोक हा व्यवहार करू शकत नाहीत. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय इतक्या मोठ्या प्रमाणात त्याला समर्थन मिळत आहे. आणि म्हणून दोन्ही जर बाबींचा आपण विचार केला तर हा निर्णय करत असताना या निर्णयाची तयारी ही गेली 2 वर्ष वेगळ्या पद्धतीनं झाली. पहिलं काय झालं अध्यक्ष महोदय जोपर्यंत अर्थव्यवस्थेला आम्ही बँकिंगच्या माध्यमातून आणत नाही. आपण बघा माननीय चव्हाण साहेब माननीय मनमोहन सिंगजींचं भाषण जर आपण वाचलं तर मनमोहन सिंगजींनी देखील लोकसभेमध्ये हेच सांगितलं होतं की प्रत्येक व्यक्तीचा अकाउंट असला पाहिजे बँकेच्या थ्रूच व्यवहार झाले पाहिजे त्याशिवाय हा देश सुधरू शकत नाही. ते अर्थतज्ञ होते त्यामुळे त्यांनी आर्थिक विचार मांडला. मोदी हे कदाचित अर्थतज्ञ नसतील पण जमिनीवर काम करणारा माणूस आहे आणि म्हणून त्यांनी जनधनची योजना आणली आणि 23 कोटी भारतीयांना अकाउंट या देशामध्ये उघडून दिला. आज 23 कोटी असे लोक जे अनबँक होते परिवार आहेत हे 23 कोटी हे अनबँक परिवार आज बँकेच्या अंतर्गत आले बँकिंगच्या नेटवर्कमध्ये ते परिवार आले आणि या प्रत्येक परिवाराला रुपये कार्ड मिळालं. रुपये कार्ड या प्रत्येक परिवाराजवळ कॅशलेस बँकिंग करता त्याच्याजवळ कार्ड आहे. ते व्हॅलिडेट काही लोकांनी केलं काहींनी केलं नाही आता लोक व्हॅलिडेट करतायत. पण 23 कोटी भारतीयांजवळ जे बँकेतनं बाहेर होते त्यांच्याजवळ जनधनचं अकाउंट आहे आणि त्यांच्याजवळ रुपयाचं कार्ड आहे. ही पहिली 2 वर्षाची तयारी मोदींनी केलेली आहे. दुसरं डिजिटल इंडियाच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डिजिटल इंटरफेस वाढला पाहिजे याकरता गेले 2 वर्ष मोठ्या प्रमाणात डिजिटल इंडियाची तयारी ही देखील सन्माननीय मोदी साहेबांनी या ठिकाणी केली. आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर खरं म्हणजे आपण या संपूर्ण निर्णयाचा विचार करत असताना अध्यक्ष महोदय या देशासमोरची मुख्य समस्या काय होती मगाशी आपण म्हणाले की आपण वारंवार निर्णय बदलले. पहिल्या दिवशी जे सांगितलं कशाकरता डिमॉनिटायझेशन तेच आज कायम आहे. चव्हाण साहेब पहिल्या दिवशी सांगितलं टू टॅकल ब्लॅक मनी इन इकॉनॉमी काळा पैशाचा पैसा संपवण्याकरता टू लोअर द कॅश सर्क्युलेशन इन द कंट्री विच इज डायरेक्टली रिलेटेड टू करप्शन इन आवर कंट्री टू एलिमिनेट फेक करन्सी आणि टू प्रमोट कॅशलेस बँकिंग. हे चारही गोष्टी पहिल्याच दिवशी हे सर्क्युलर आहे या ठिकाणी. याच्या माध्यमातून डिमॉनिटायझेशन कशा करता हे या ठिकाणी पहिल्याच दिवशी सांगितलंय. अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं तर देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये ज्या प्रकारे गेल्या काही वर्षांमध्ये आणि विशेषतः 2008 नंतर देशाच्या करन्सीची वाढ जर आपण बघितली तर ती थक्क करणारी वाढ आहे आणि चिंतेत टाकणारी वाढ आहे. कारण आपण जर बघितलं तर अध्यक्ष महोदय
या ज्या फेक करन्सी आहे, फेक इंडियन करन्सी नोट्स, या 11-12 मध्ये 15 लाख पीसेस, 100 नोटा सांगतो, त्या 14-15 मध्ये 19 लाख पीसेस, 500 नोटा 42 लाख पीसेस आणि 1000 नोटा 22 लाख पीसेस। या फेक नोटा या ठिकाणी आल्या आणि यातलं महत्त्वाचं काय, तर आपण जर बघितलं तर अर्थव्यवस्थेची वाढ जी आहे ही अर्थव्यवस्थेची वाढ किती झाली ती बघा, 30% ने वाढ अर्थव्यवस्थेची या ठिकाणी झाली। आणि 2012 ते 2016 किंवा 2015 चा कालावधी येतो, 11 ते 15 च्या कालावधीतली अर्थव्यवस्थेची वाढ ही 30% झाली, 500 नोटांची वाढ ही 76% झाली आणि 1000 नोटांची वाढ 105% झाली। आता अध्यक्ष महोदय, जर अर्थव्यवस्थेची वाढ ही 30% झाली असेल कंपाउंडेड, तर अध्यक्ष महोदय 500 नोटांची आणि 1000 नोटांची 76% आणि 108% होऊ शकत नाही। मग या नोटा आल्या कुठनं, सर्क्युलेशन मध्ये आल्या कशा? अध्यक्ष महोदय, याचा अर्थ असा आहे की एकीकडे होर्डिंग तर होतच होतं पण दुसरीकडे मोठ्या प्रमाणात फेक करन्सी, नकली नोटा या देशामध्ये सातत्याने या ठिकाणी येत होत्या। आणि म्हणून आपण जर या ठिकाणी बघितलं तर आपल्या लक्षात येईल अध्यक्ष म्हणजे टेबल जरा लहान झाला मावत नाही, अध्यक्ष महोदय याचा जर आपण एकूण हिशोब जर घेतला तर माझ्याकडे त्याचे एक्झॅक्ट आकडे आहेत फेक करन्सीचे, जे काय जितेंद्र नाही, जरा कागद जास्त झाले आणि जागा कमी पडते, आपण पृथ्वीराज चव्हाण साहेब सांगितलं की एकूण काय त्या करन्सी मध्ये ब्लॅक मनी 6% असं आपण या ठिकाणी सांगितलं इकॉनॉमी मध्ये। या ठिकाणी IMF 2010 प्रदर्शित केलेला रिपोर्ट आहे आणि या रिपोर्ट मध्ये एकूण इकॉनॉमीच्या नाही म्हणजे GDP च्या, अर्थात इकॉनॉमी आणि GDP ला फार डिफरन्शिएट करता येत नाही, पण GDP च्या 23% ब्लॅक मनी, 23% 23% ऑफ द GDP ब्लॅक इकॉनॉमी। साहेब भ्रष्टाचार कसा होतो, आता हे काही आपल्या पक्षाला मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे पण आता आमचा अभ्यास झाला त्याचा, कारण एवढ्या चौकशा वेगवेगळ्या प्रकारच्या आम्ही करतो। साहेब पहिल्यांदा हे सगळं कॅश मध्ये डीलिंग होतं आणि ती कॅश ही रिअल इस्टेटमध्ये जाते आणि हे रिपोर्ट मध्ये आलेलं आहे, त्याच्यामुळे कॅश जनरेट झाल्याशिवाय भ्रष्टाचार होऊ शकत नाही, भ्रष्टाचाराची जननी ही कॅश आहे आणि त्यामुळे ही ब्लॅक इकॉनॉमी 23.3% एवढी ऑफ द GDP। आणि आपण जर हिशोब लावला तर जगातल्या पहिल्या 5 देशांमध्ये ब्लॅक इकॉनॉमीमध्ये आपण या ठिकाणी गेलेलो आहोत, अशा प्रकारची ब्लॅक इकॉनॉमीची आपली या ठिकाणी परिस्थिती आहे। आणि म्हणून ही जर आपल्याला परिस्थिती संपवायची असेल तर त्याच्यातलं महत्वाचं काय, सगळ्यात महत्वाचं त्यातलं हे आहे की आम्ही जेवढं कॅशलेस होऊ, कॅश मधलं डीलिंग आम्ही जेवढं कमी करू, जगाच्या पाठीवर आम्ही दुसऱ्या क्रमांकावर आहोत सगळ्यात जास्त कॅशने डीलिंग करण्यामध्ये,
जगाच्या पाठीवर. आणि आम्ही जर लोकसंख्येचा विचार केला तर आम्ही जगातल्या देशांमध्ये साधारणपणे जे आपल्यासारखे प्रगतिशील देश आहेत त्याच्या 3 पटीने आणि जे विकसित देश आहेत त्याच्या 10 पटीने कॅशमध्ये व्यवहार करतो. एक इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशननी जो या ठिकाणी सर्वे केला त्या सर्व्हेमध्ये एकूण आमचं कॅशचं डीलिंग 87% आहे. आमची अर्थव्यवस्था 87% कॅशमध्ये चालते आणि 13% आमची अर्थव्यवस्था ही कॅशलेस चालते. आपण जर कुठले प्रगत राष्ट्र घेतलं तर त्या प्रगत राष्ट्रामध्ये 80% अर्थव्यवस्था ही कॅशलेस आहे आणि 20% अर्थव्यवस्था ही कॅशमध्ये चालते. आणि म्हणून आमच्या देशासमोरची सगळ्यात मोठी समस्याच ही आहे की ज्यावेळेस कॅशलेस इकॉनॉमी चालते ज्यावेळेस कॅशमध्ये इकॉनॉमी चालते त्यावेळी त्या अर्थव्यवस्थेचा फुटप्रिंट हा त्या ठिकाणी उमटत नाही. त्यामुळे ती तुम्हाला टॅक्सेबल नेटमध्ये घेता येत नाही, त्याच्यावर तुम्हाला कुठलाही कर ठेवता येत नाही आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काळा पैसा काळी अर्थव्यवस्था ही तयार होते. देशाच्या अर्थव्यवस्थेला पॅरलल अर्थव्यवस्था तयार होते. देशाच्या तिजोरीमध्ये तो पैसा येत नाही, देशाच्या टॅक्सेसमध्ये त्याचा भर पडत नाही आणि देशाच्या एकूण विकासावर त्याचा फार मोठा परिणाम हा या ठिकाणी आपल्याला झालेला दिसतो. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून जे परिवर्तन आपल्याला करायचं आहे ते कॅशलेस इकॉनॉमी झाल्याशिवाय या ठिकाणी होऊ शकत नाही. आपण मगाशी असं बोललात की सगळ्या वृत्तपत्रांनी वगैरे काय याला माइंडलेस आहे वगैरे म्हटलं. आपल्याकडे कुठलं वृत्तपत्र येतं हे मला माहित नाही. नाही, मी आपल्याला सांगतो, आपल्यासमोर वाचून दाखवतो. मी पहिल्यांदा IMF ने काय म्हटलं. IMF ने म्हटलं की प्राईम मिनिस्टर मोदीज एफर्ट्स टू फाईट करप्शन बाय डिमॉनिटायझिंग 500 रुपीज अँड 1000 रुपीज नोट मूव्ह हॅज टू बी मॅनेज. IMF स्पोक्स इतना वाचतो. गेरी राईस टोल्ड रिपोर्टर्स इन वॉशिंग्टन दॅट ग्लोबल बॉडी सपोर्ट्स मोदी गव्हर्नमेंट मेजर्स टू फाईट करप्शन अँड इलिसिट फायनान्शियल फ्लो. हे IMF ने म्हटलं. त्यानंतर इंडिपेंडंट मोठा पेपर आहे आपल्याला माहिती आहे, द इंडिपेंडंट, त्यांनी काय म्हटलं द इंडिपेंडंटनी, मोदी डज अ लीक ऑन यू टू स्टॅम्प आउट करप्शन आउट ऑफ इंडिया. न्यूयॉर्क टाइम्सनी काय म्हटलं, मोदीज अनाउन्समेंट वॉज हेल्ड बाय फायनान्शियल एनालिस्ट एज बोल्ड अँड पोटेन्शियली ट्रान्सफॉर्मेशनल फॉर इंडिया. वॉशिंग्टन पोस्टनी काय म्हटलं, इट इज अ व्हेरी पॉझिटिव्ह स्टेप टुवर्ड्स एलिमिनेटिंग करप्शन. फोर्ब्सनी काय म्हटलं, द आर्टिकल रादर वेल डन अ क्लेव्हर प्लॅन. आता याच्यापेक्षा मोठे तर कुठले मला वाटत नाही आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र बाकी आहेत. सगळ्या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांनी चव्हाण साहेब याला पाठिंबा दिला, IMF ने पाठिंबा दिला, वर्ल्ड बँकेने पाठिंबा दिला आणि त्या माध्यमातून ग्लोबल कम्युनिटीने सांगितलं की करप्शनशी भांडण्याकरता एक अत्यंत महत्वाचा निर्णय हा या ठिकाणी मोदी सरकारने घेतला. आता याच्यामध्ये आपण सांगितलं की बाहेरच्या बँकांचं काय वगैरे, आता त्याचं अर्थात संसदेत, आपण संसदेत ना आलात, मी संसदेत गेलो नाही आहे त्याच्यामुळे ती उत्तरं तिथे शोधावी लागतील. पण तरी देखील आपल्याला सांगतो की मोदी सरकारचं दुसरं मोदी सरकारचं दुसरं महत्वाचं याच्यातलं यश काय आहे खरं म्हणजे 2004 साली युनायटेड नेशन्सनी टू फाईट करप्शन एक चार्टर तयार केला आणि या चार्टरला सगळ्या देशांनी सिग्नेटरी व्हावं जेणेकरून सिग्नेटरी देशांमधल्या सगळ्या बँक अकाउंटचं डिस्क्लोजर करता येईल. अशा प्रकारचा 2004 चा त्या ठिकाणी करार झाला. चव्हाण साहेब, भारताने या करारावर कधी सह्या केले, रेटिफाय कधी केला भारताने? भारताने हा रेटिफाय केला 2011 साली. 2004 सालापासून 2011 सालापर्यंत जर आपण रेटिफाय केला असता
तर स्विस बँकेमध्ये किंवा वेगवेगळ्या टॅक्स हेवनमध्ये जे पैसे आहेत त्या पैशाचं डिस्क्लोजर झालं असतं, ते आपण केलं नाही. आणि 2011 साली कधी केलं, ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने एसआयटी तयार केली आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं ऑन रेकॉर्ड की इफ यू आर नॉट गोइंग टू रेटिफाय इट, आम्ही या ठिकाणी आदेश देणार, पुढच्या आमच्या हिअरिंगला आम्ही आदेश देणार की तुम्हाला हा रेटिफाय करावा लागेल. त्यावेळी 2011 साली हे रेटिफिकेशन झालं. जर 2004 ते 2011 मध्ये याचं रेटिफिकेशन केलं असतं तर चव्हाण साहेब हे जे स्विस बँकेमध्ये एवढे वर्ष, आणि काय ते लोक काय ज्यांनी पैसा स्विस बँकेमध्ये किंवा इतर बँकांमध्ये ज्यांनी पैसा ठेवला ते लोक काय 6 वर्ष झोपले नसतील? 6-6, 8-8 वर्ष जर तुम्ही युनायटेड नेशन्सचं एखादं सिग्नेचर केलेलं मेमोरँडम हे रेटिफाय करणार नाही, आणि त्यानंतर काळ्या पैशाच्या विरुद्ध आणि परदेशात असलेल्या पैशाच्या विरुद्ध जर तुम्ही बोलाल तर खरोखर तो बोलायचा अधिकार तुम्हाला आहे का? मग 2 वर्षात मोदींनी काय केलं? जवळजवळ आता प्रत्येक देशाशी करार झाला बायलॅटरल, प्रत्येक देशाशी, स्विस बँकेशी झाला, अमेरिकेशी झाला, रशियाशी झाला, जेवढ्या टॅक्स हेवन्स आहेत त्या सगळ्यांशी आज आम्ही करार झाला. गेल्या 2 वर्षातल्या एसआयटीच्या माध्यमातून मोदी साहेबांनी या प्रत्येक देशाशी करार केला, आणि तो करार झाल्यानंतरच आता त्या ठिकाणी प्रत्येक देशामधनं बँकेमध्ये भारतीयांनी किती पैसा ठेवलाय त्याची माहिती येणं सुरू झालं. ही माहिती 2005 साली आली असती, 6 साली आली असती, 7 साली आली असती, पण त्यावेळेच्या सरकारनं ते रेटिफाय न केल्यामुळे ती माहिती आली नाही. गेल्या 2 वर्षामध्ये या सगळ्या राज्यांची देशांची करार करून आता आपली बायलॅटरल ट्रीटी आहे. बायलॅटरल युनायटेड नेशनची आवश्यकता नाही, म्हणजे युनायटेड नेशन तर आहेच. आता थेट आपलं त्यांच्याशी करार असा आहे की त्या त्या देशाच्या बँकेमध्ये भारतीयांनी ठेवलेल्या पैशाचं डिस्क्लोजर हे त्यांना आपल्याला करावं लागेल, आणि त्या माध्यमातून आपल्या माहिती करता गेल्या 10 वर्षातले परदेशी बँकांमधले सगळ्यात जास्त पैसे गेल्या 2 वर्षामध्ये आले. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यावेळी आपण एक बोट दाखवतो त्यावेळी 4 बोटं आपल्याकडे आहेत याचा देखील विचार हा निश्चितपणे या ठिकाणी आपण करण्याची आवश्यकता आहे. आज या डिमॉनिटायझेशनच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये एक मोठं परिवर्तन होत आहे. आपण सांगितलं की मोठ्या प्रमाणात पैसा बँकांमध्ये येतोय, हा होता कुठे? हा होता कुठे? हा व्यवहारात तर नव्हता, सगळा पैसा व्यवहारात नव्हता. आज 11 लाख कोटी रुपये जर बँकेमध्ये आले, व्यवहारातला पैसा तर 2-3 लाख कोटीच्या वर नव्हता. मग हे 7-8 लाख कोटी आले कुठनं? कुठनं आले बघा ना, तेच कळेलच, कळेलच. तेच सांगतो. आता जनधन अकाउंट मध्ये 72,000 कोटी रुपये आले. जनधन अकाउंट मध्ये कुठनं आले साहेब? जनधन खात्यामध्ये ज्याच्याजवळ खाते उघडायला पैसे नाहीत अशाला खातं सरकारनं फुकटात उघडून दिलं, त्याच्यामध्ये 8 दिवसामध्ये 72,000 कोटी रुपये आले. हे कोणाचे आले, कुठनं आले कळणारच आहे. माननीय पंतप्रधानांनी ते घोषित केलं की आता आम्ही अशा प्रकारचा कायदा करायचा प्रयत्न करतो आहोत की ज्या कायद्याच्या माध्यमातून आम्ही जनधन मध्ये ज्याच्या पैसे आले ते त्यालाच मिळाले पाहिजेत. साहेब हे 72-74 हजार कोटी रुपये जे आले ना, हे ज्यांच्याकडे ठेवले होते थोडे त्यांनी जनधनच्या अकाउंटमध्ये टाकले आहेत. म्हणून आपण जे सांगितलं ना, हा सगळा काळा पैसा आहे का? आता कळणार आहे कुठला पैसा काळा आणि कुठला पैसा गोरा. कारण हा पैसा सर्क्युलेशनच्या बाहेर होता. सर्क्युलेशन मध्ये 11 लाख कोटी रुपये आले, अजून 3 लाख कोटी रुपये सर्क्युलेशन मध्ये येतील. 14 लाख कोटी रुपये सर्क्युलेशन मध्ये आल्यानंतर पहिल्यांदा या देशामध्ये तुम्हाला असेस करता येईल आलेला पैसा काळा आहे की गोरा आहे. आणि हा जो सर्क्युलेशनच्या बाहेरचा पैसा सर्क्युलेशन मध्ये आल्यानंतर बँका हा पैसा ठेवून नाही घेणार. हा पैसा काही बँकांमध्ये, शेवटी बँकेला व्याज द्यावं लागतं साहेब. त्यामुळे हे जे 11 लाख, 12 लाख, 15 लाख कोटी रुपये बँकांमध्ये आले आहेत, बँका गुंतवेल. आणि बँक ज्यावेळेस गुंतवेल हा पैसा, त्यावेळी आजपर्यंत आपल्याला माहिती आहे आपल्या पब्लिक सेक्टरच्या बँका देखील आज इतक्या अडचणीत होत्या. आज हा पैसा आल्यामुळे बँकेजवळ लिक्विडिटी आहे. आता आम्ही आमचा रेट ऑफ इंटरेस्ट कमी करू शकतो. हा रेट ऑफ इंटरेस्ट कमी झाल्यामुळे आमचा ग्लोबल कॉम्पिटेटिव्हनेस का नाही आहे?
आमच्या देशाचा ग्लोबल कॉम्पिटिटिवनेस या करता नाहीये की आमच्या देशामध्ये आम्ही जी काही या ठिकाणी लेंडिंग करतो हे 8%, 9%, 10%, 11%, 12% आम्हाला कॉम्पिटिशन करायचे चीनशी, ज्यांचं लेंडिंग आहे 3%, 4%, 5%, 6%, ज्यांचं लेंडिंग आहे त्यांच्याशी तुम्हाला कॉम्पीट करायचं आहे. कशाच्या आधारावर तुम्ही कॉम्पीट करणार आहात? जोपर्यंत हा ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस तुमच्या लेंडिंग मध्ये येत नाही हा कुठला येणार आहे? आता तुमच्याकडे 11 लाख कोटी रुपये आल्यानंतर, 12 लाख कोटी रुपये आल्यानंतर या ठिकाणी निश्चितपणे तुमचं इन्फ्लेशन कमी होणार आहे, या माध्यमातून रेट ऑफ इंटरेस्ट कमी होणार आहे. आणि हे 11 लाख कोटी रुपये आजही आपल्या जीडीपी मध्ये, आपण जर एकूण जीडीपीची चालना कशाने होते जर बघितलं तर सरकारी सेक्टर मधल्या इन्व्हेस्टमेंटने सगळ्यात जास्त चालना आहे. सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट आपण सरकारी सेक्टर मध्ये करतो आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की जेव्हा जेव्हा स्लोडाऊन येतं त्या त्यावेळी आपण जे फिस्कल स्टिम्युलस देतो ते याकरता देतो की त्या फिस्कल स्टिम्युलसच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला चालना मिळाली पाहिजे. म्हणजे गव्हर्नमेंट स्पेंड करतं, आता ती स्पेंड करण्याची कॅपॅसिटी ही बँकांकडे आली. हे 11 लाख कोटी रुपये गुंतवल्यानंतर त्यातनं रोजगार तयार होईल, त्यातनं मत्ता तयार होईल, त्यांना अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. त्यामुळे खरं आहे डिमॉनिटायझेशन नंतर कदाचित पहिले 2, 3, 4 महिने, 6 महिने अर्थव्यवस्थेचा वेग थोडासा मंद होऊ शकतो, पण त्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट झाल्यानंतर आणि लो कॉस्ट बोरोईंग अवेलेबल झाल्यानंतर ही अर्थव्यवस्था पुढची 2 वर्ष अत्यंत वेगानं त्या ठिकाणी वाढणार आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण जे म्हणालात की बाबा हे जे काही पैसे आले आहेत किंवा हे काळे आहेत की गोरे आहेत, आणि म्हणून आता पंतप्रधानांनी काय कायदा तयार केला, कायदा असा तयार केला की हा पैसा कशा प्रकारचा आहे त्याचं असेसमेंट होणार आहे. 2.5 लाखाच्या वरचे जेवढे या दरम्यानचे डिपॉझिट झाले आहेत त्याचं असेसमेंट होणार आहे. आता ज्याचा गोरा पैसा आहे, मेहनतीचा पैसा, त्याला चिंता करायची आवश्यकताच नाही आहे. तो सांगेल की बाबा हे सॅलरीतनं आले आहेत, हे या विक्रीतनं आले आहेत, हे याच्यातनं आले आहेत, त्याला चिंता करायची आवश्यकता नाही आहे. ज्याचा पैसा मेहनतीचा नाही आहे त्याला चिंता करायची आवश्यकता आहे, कारण 2.5 लाखाच्या वरचा एक एक पैसा त्यांनी आणला कुठून त्याला सांगावं लागेल. आणि जर त्याला सांगता आलं नाही तर 2 गोष्टी आहेत, त्याला 50% त्याच्यावर टॅक्स द्यायचा आहे आणि या 50%तले 10% हे गरीब कल्याण कोषला चालले आहेत. ज्या गरीब कल्याण कोषाच्या अंतर्गत म्हणजे 30% टॅक्स, 10% सरचार्ज आणि 10% गरीब कल्याण कोष सरचार्ज असे 50% पैसे त्याला द्यायचे आहेत. आणि ते जर त्यांनी दिले नाही तर 90% द्यायचे आहेत. म्हणजे एखाद्या व्यक्तीने त्या ठिकाणी 80% द्यायचे आहेत. जर एखाद्या व्यक्तीने ही स्कीम अव्हेल केली नाही त्याला 80% द्यायचे आहेत. आणि एवढं सगळं करून जर एखाद्याने पैसे ठेवले आणि सर्च आणि सीझर केलं तर 90% पैसा सरकारचा आणि 10% पैसा फक्त त्या व्यक्तीला मिळणार आहे. त्यामुळे या देशामध्ये काळ्या पैशाच्या विरुद्ध इतक्या ताकदीनं कायदा हा पहिल्यांदा तयार झाला, यापूर्वी कधीच तयार झाला नाही. याला देखील हिंमत लागते, यालाही ताकद लागते. आणि हे 10% जे गरीब कल्याण कोषात जाणार आहे यातनं गरीबाच्या कल्याणाच्या योजना या देशामध्ये तयार होतील. पहिल्यांदा श्रीमंत आणि गरीबाची डिवाइड दूर करण्याचं काम या डिमॉनिटायझेशनने होत आहे. डिमॉनिटायझेशन मध्ये आपण जर बघितलं तर आज पहिल्यांदा बँकांमध्ये जे पैसे आलेले आहेत ते सगळ्या अकाउंटला येतात. काही ठिकाणी चुकीच्या मार्गाने आले असतील, त्या चुकीच्या मार्गाने आले असतील तर पंतप्रधान काय करणार आहेत हे सांगितलेलं आहे. पण पहिल्यांदा गॅप रिडक्शन याच्याकडे आपली वाटचाल या डिमॉनिटायझेशनच्या माध्यमातून सुरू झाली आहे, हे देखील आपल्याला एक्नॉलेज करण्याची आवश्यकता आहे. आता हे सगळं होत असताना या ठिकाणी एवढ्या महत्वाचे जे काही निर्णय आपण या ठिकाणी घेतो ते निर्णय घेत असताना निश्चितपणे काही अडचणींचा सामना तर करावाच लागतोय, तो करावा लागणार आहे. त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही आहे, ते आपण निश्चितपणे करतोच आहोत. पण याच्यातला सगळ्यात महत्वाचा घटक काय आहे? तो महत्वाचा घटक आहे शेतकरी. आता आपण जर या ठिकाणी बघितलं तर आपण सांगितलं की त्याचा खूप मोठा परिणाम हा या ठिकाणी होतोय. हे काही अंशी मला असं वाटतं की थोडस आपण जे सांगतोय ते पूर्णपणे योग्य नाही आहे. आपण जर बघितलं तर खरीपाची आवक, आणि कुठल्या काळातली सांगतो मी, डिमॉनिटायझेशन झाल्यानंतरची आवक सांगतो. ही आवक मी आपल्याला सांगतोय 8 नोव्हेंबर पासून 3 डिसेंबर पर्यंत, म्हणजे आत्ताची
डिमॉनिटायझेशनच्या काळातली. मागच्या वर्षी या कालावधीतली खरीपाची आवक होती 1,51,62,935 क्विंटल. यावर्षी ती आहे 1,67,82,535 क्विंटल. म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा भरपूर मोठ्या प्रमाणात या डिमॉनिटायझेशनच्या कालावधीत आलेली ही खरीपाची आवक आहे. एपीएमसी कुठल्या चालू होत्या त्याची देखील फिगर माझ्याकडे आहेत, ती देऊन मी आपल्याला वेळ घालवणार नाही. दोन दिवस प्रॉब्लेम झाला, तिसऱ्या दिवशी एपीएमसीने त्या ठिकाणी कॅशलेस ट्रान्झॅक्शन सुरू केले. अडतीय असेल, शेतकरी असेल, व्यापारी असेल, या प्रत्येकाने त्या चेन मध्ये आपल्याला कॅशलेस केलं आणि मालाची खरेदी स्मूथली सुरू झाली. कुठल्याही बाजार समितीतनं कुठलीही ऑफिशियल तक्रार या ठिकाणी आलेली नाही. आम्ही लगेच सगळ्या बँकांशी संपर्क केला आणि बँकांशी संपर्क करून त्या ठिकाणच्या बाजार समित्यातले व्यवहार योग्य प्रकारे झाले पाहिजे याची काळजी घेतली. त्यामुळे आकडे आपल्यासमोर बोलके आहेत की या आकड्यांच्या माध्यमातून आपल्यासमोर अतिशय स्पष्टपणे हे सांगता येऊ शकतं. मगाशी आपण सांगितलं दादा, संत्र्याच्या संदर्भात सांगितलं, बोंडे साहेब या ठिकाणी आहेत, बोंडे साहेबांना तुम्ही विचारा डिमॉनिटायझेशनच्या आधीचे भाव काय होते आणि डिमॉनिटायझेशनच्या नंतरचे भाव काय आहेत. मी स्वतः जाऊन आलो त्या ठिकाणी. डिमॉनिटायझेशन नंतर वाढल्या तसे कमी आहेत, डिमॉनिटायझेशन नंतर माझा जो फिगर आहे मी फिगर देतो आपल्याला, मी देतो. त्यानंतर अरे तुम्ही असं आहे, मी फॅक्ट अँड फिगर सहित बोलतोय. तुम्हाला काउंटर करायचं असेल तर फॅक्ट अँड फिगर द्या. पॉलिटिकल कशाला बोलता, बोसून कशाला बोलता तुम्ही. मी फॅक्ट अँड फिगर देतो. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीची नोंद आहे, ती नोंद मी या ठिकाणी सांगतो. शेवटी अरे साप म्हणून नुसती काठी आटपून थोडी आपटून थोडी होत. आता कापसाच्या संदर्भात माझ्याजवळ, मी तुम्हाला एक्झॅक्ट डेट देतो, या तारखांमधल्या मागच्या वर्षीचा तुम्हाला भाव मी देतो. काय झालं रे माझे कुठे कागद गेले शेला? असं आहे, या कालावधीमध्ये डिमॉनिटायझेशनच्या कालावधीमध्ये कापसाचे भाव मागच्या वर्षी 4,000 रुपये होते, यावर्षी ते 4,800 रुपये डिमॉनिटायझेशनच्या कालावधीतले भाव. 5,300 ते क्वालिटीवर आहे. नाही नंतर नंतर आता नाही नंतर 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 त्यानंतर अध्यक्ष महोदय, रबीच्या संदर्भात या ठिकाणी सांगितलं, रबीच्या पेरण्यांमध्ये अध्यक्ष महोदय या सगळ्या डिमॉनिटायझेशनच्या कालावधीत रबीच्या पेरण्या झाल्या. आतापर्यंत अध्यक्ष महोदय 82% रबीच्या पेरण्या झालेल्या आहेत, 82%. आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 109% त्या जास्त आहेत, 109%. आणि आपण जर मागच्या वर्षीचा नाही मागच्या 4 वर्षाचा ऍव्हरेज घेतलाय, 4 वर्षातला ऍव्हरेज घेतलाय, काळजी करू नका. मी तिकडेच बसलोय, त्यामुळे काय प्रश्न येतील मला माहिती असतात, तसंच उत्तर देतो मी. माहिती तशीच घेऊन येतो मी, कारण तिथे 15 वर्ष घालवले आहेत, त्यामुळे मला माहिती आहे प्रश्न काय येतात, त्यामुळे उत्तरही तसंच घेऊन येतो. तुम्ही फार त्रास देताय, नेहमी देत नाही. ते काय अध्यक्षांनी तात्काळ बोलवून घेतलं ना, त्यामुळे कागद जसे आले तसे घेऊन आलो, लावताच आले नाहीत कागद. अध्यक्ष महोदय, एकूण रबीचं क्षेत्र हे 54,75,000 हेक्टर एवढं आहे, त्यापैकी आता अंदाजे 45,00,000 हेक्टरवर पेरण्या झालेल्या आहेत. अगदी आपण जर विचार केला तर हरभरा याच 12,00,000 हेक्टरवर मागच्या वेळेस पेरण्या होत्या, त्या आता 15.63 लक्ष हेक्टरवर आहेत. मका हा जवळजवळ 1.70 लक्ष हेक्टरवर होता, तो आता 1.91 लक्ष हेक्टरवर. म्हणजे जर आपण हरभरा पाहिला तर 119% पेरण्या झाल्या आहेत, मका 122% पेरण्या झालेल्या आहेत. हे होत असताना राज्य सरकारने त्याच्यामध्ये काही निर्णय घेतले, ही गोष्ट खरी आहे की. आणि कर्जाच्याही संदर्भात सांगितलं तर कर्जही मागील वर्षीपेक्षा जवळजवळ 400 कोटींनी जास्त दिलेलं आहे.
आणि ज्यावेळेस या अडचणी समोर आल्या तात्काळ राज्य सरकारने त्याच्यावरच्या उपाययोजना केल्या. आणि या उपाययोजना करत असताना मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की शेतकऱ्याला बियाणं घ्यायचं आहे, शेतकऱ्याला फर्टिलायझर घ्यायचं आहे, शेतकऱ्याला वेगवेगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत, त्या कशा घेता येतील. तात्काळ सगळ्या बँकर्सची आम्ही मिटिंग घेतली. जिल्हा बँकेवर निर्बंध होते, त्यातल्या अडचणी होत्या. बँकर्सनी एक नुसता फॉर्म तयार करून दिला छोटासा आणि रजिस्टर्ड डीलरची यादी घेतली आणि त्या फॉर्ममध्ये रजिस्टर्ड डीलरचं नाव भरलं आणि त्याचा अकाउंट नंबर टाकला की थेट तो जिल्हा बँकेत जरी दिला तरी त्याचा जिथे अकाउंट आहे त्या अकाउंटमध्ये थेट मनी ट्रान्सफर हा सुरू झाला. आणि त्या माध्यमातून सगळ्या डीलर्सला या ठिकाणी ते इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफरनी म्हणजे आपण कॅशलेस कसं होणार म्हणताना यातला सगळ्यात व्हल्नरेबल शेतकरी आहे त्या शेतकऱ्याने तात्काळ अडॅप्ट केलं आणि या वर्षीचं पूर्ण हे जे रजिस्टर्ड डीलर आहेत त्यांना जेवढं पेमेंट झालं शेतकऱ्याकडनं हे जवळजवळ 80% पेमेंट हे कॅशलेस झालं, हे बँकांच्या थ्रू झालं, ते शेतकऱ्याने करून दिलं. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी आपल्याला सांगितलं पाहिजे की जवळजवळ महाराष्ट्रामध्ये ज्या काही उपाययोजना आपण या ठिकाणी केल्या त्या उपाययोजनांमध्ये आपण तात्काळ आपल्या सार्वजनिक उपक्रम जे आहेत यांना सांगितलं, केंद्र सरकारने मान्यता दिली की जुन्या नोटांमध्ये चलनबंदीच्या नोटांमध्ये तुम्ही आपले जे काही देयक आहेत ते स्वीकारू शकता. आपल्याला माहिती आहे महानगरपालिकांना 1000 कोटी रुपयापेक्षा जास्त पैसे आले, वीज मंडळाला जवळजवळ 500-700 कोटी रुपये आले आणि त्यातनं लोकांना जे इमिजिएट प्रॉब्लेम्स होते ते आपण सॉल्व्ह केले. जे काही टोल होते केंद्र सरकार आणि राज्य सरकारने त्या टोलवर देखील सूट दिली. 2 डिसेंबर पर्यंत ती सूट होती, त्याच्यामुळे त्या माध्यमातून देखील लोकांना एक दिलासा देण्याचा प्रयत्न केला. 12-13 नोव्हेंबरला बँका सुरू ठेवल्या. त्यानंतर या ठिकाणी आपण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये अडचणी येत होत्या, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जेव्हा अडचणी आल्या त्यावेळेस राज्य सरकारने भूमिका घेतली की प्रायव्हेट हॉस्पिटलला आम्ही विनंती केली तुम्ही चेकने पैसे स्वीकारा आणि तुम्हाला जी भीती आहे की तुमचा चेक एखाद वेळेस बाउन्स होईल, तुमचा चेक जर बाउन्स झाला तर त्याकरता राज्य सरकार हमी देते 10,000 रुपयापर्यंत थेट मुख्यमंत्री सहायता निधीतून आम्ही पेमेंट करू आणि त्याच्यानंतर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट मधली जी कारवाई आहे ती आम्ही करू अशा प्रकारचा दिलासा. त्याकरता आपण कॉमन हेल्पलाईन काढली. गेले अनेक दिवस त्या हेल्पलाईनवर फोन येतात, आपण ते अटेंड करतो. ज्या पेशंटला अडचण असेल त्या पेशंटला त्या ठिकाणी मदत करतो, दवाखान्याला अडचण असेल तर दवाखान्याला त्या ठिकाणी मदत करतो. जवळजवळ आपण वेगवेगळ्या बँकांच्या बैठकी घेतल्या आणि बँकांच्या बैठकी घेऊन त्या माध्यमातून जे काही अडचणी समोर येत होत्या त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न हा आपण केला. ज्याच्यामध्ये आपण मगाशी म्हणालात त्याप्रमाणे सातत्याने रिझर्व्ह बँकेशी आम्ही दादा बोललो आणि जास्तीत जास्त करन्सी आपल्याकडे आली पाहिजे हा प्रयत्न केला. आणि आपण जो आकडा सांगितला ना, मी रिझर्व्ह बँकेला विचारलं, आपण सांगितलं की 1000 कोटी आले तर 900 कोटी शहरात चालले आणि 100 कोटी ग्रामीण मध्ये चालले. रिझर्व्ह बँकेने सांगितलं असा आकडा आम्ही सांगत नाही, असा कुठलाही आकडा नाही. पण रिझर्व्ह बँकेने हे सांगितलं की आम्ही नेहमी जो रेशिओ करतो त्या रेशिओपेक्षा जास्त पैसा आम्ही ग्रामीण भागात पाठवला. आता जिल्हा बँका नसल्यामुळे आपल्याला ते असं वाटतंय की हा पैसा आला नाही, पण तो बाकी इतर बँकांमध्ये गेलाय त्याची आकडेवारी ते योग्य वेळी प्रसिद्ध करतील. आणि म्हणून तीही एक स्टेट लेवल बँकिंग कमिटीची आम्ही बैठक घेतली. त्या बैठकीतनं जास्तीत जास्त कॅश आपल्याकडे कशी येईल, आपल्या राज्यात कशी येईल याचा प्रयत्न आम्ही केला. हेल्पलाईनच्या संदर्भात मी सांगितलं, बँकेतली गर्दी कमी व्हावी म्हणून आम्ही आरबीआयला सांगून त्याच्या 3 रांगा तयार केल्या. महिलांकरता, निवृत्ती वेतन धारकांकरता वेगवेगळ्या रांगा त्या ठिकाणी तयार केल्या. त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, त्या ठिकाणी वेगवेगळ्या व्यवस्था जिथे जिथे करता येतील त्या त्या ठिकाणी आम्ही जवळजवळ मी आणि वित्तमंत्र्यांनी दर एक दिवस आड याचा आढावा घेणाऱ्या बैठका घेऊन जे जे प्रश्न रोज समोर येत होते त्या प्रश्नांवर उत्तरं त्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न हा आम्ही निश्चितपणे केला. आपल्याला माहिती आहे की मी बियाण्याच्या संदर्भात या ठिकाणी सांगितलेलंच आहे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे काही इन्स्ट्रुमेंट होते त्याही संदर्भात मी आपल्याला सांगितलं किती पैसा आला हे आता पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाहीये.
आणि या माध्यमातून राज्य सरकारने आपल्या माध्यमातून जो काही दिलासा याकरता देता येईल तो देण्याचा प्रयत्न केला. आता याच्यामध्ये महत्त्वाचं काय, आपण मगाशी बोललात की ते पेटीएम आणि अलिबाबाचं आपण सांगितलं. खरं म्हणजे आपल्या माहिती करता हे जे पेटीएम आहे याच्यामध्ये अलिबाबाचा स्टेक 40% ही पूर्णपणे मेजॉरिटी शेअर होल्डिंग शर्मा नावाचे भारतीय गृहस्थ आहे ज्यांनी ही कंपनी काढली 4-5 वर्षापूर्वी आणि ते मेजॉरिटी स्टेक होल्डर आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की एफडीआय मध्ये मेजॉरिटी स्टेक होल्डिंग हे ज्या कंपनीकडे असतं ती भारतीय असली पाहिजे. त्यामुळे आता हे जे पेटीएम आहे ही भारतीय कंपनी आहे, ही काही चायनीज कंपनी नाही आहे. त्यामुळे यांना कुठलेही म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेवर चायना पेटीएमच्या माध्यमातून काही हल्ला करेल वगैरे. आणि आपल्या माहिती करता 10 कोटी लोक या पेटीएमचा उपयोग आज करतायत. 10 कोटी लोक. अध्यक्ष महोदय, ज्यावेळी जनधनचा अकाउंट्स काढण्याची सुरुवात माननीय पंतप्रधानांनी केली त्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्हाला जॅम ट्रिनिटी करायची आहे. जनधन, आधार आणि मोबाईल अशी जॅम ट्रिनिटी करायची आहे आणि यापुढचे सगळे व्यवहार हे जनधन, आधार आणि मोबाईल याच्या आधारावर झाले पाहिजे आणि तसे पेमेंट गेटवे तयार केले. आता अध्यक्ष महोदय, ज्याच्या जो स्मार्टफोन आहे त्याच्याकरता वॅलेट आहे, ज्याच्या जो स्मार्टफोन नाही आहे त्यालाही आता सरकारनं SMS बेस्ड पेमेंट गेटवे तयार करून दिलेला आहे, त्याला स्मार्टफोनची आवश्यकता नाही आहे. आणि जवळजवळ आज महाराष्ट्राचा जर विचार केला, आमची जी काही मोबाईल टेलिफोनी आहे याचं पेनिट्रेशन 93% आहे, 93% महाराष्ट्र देशामध्ये सगळ्यात पुढे आहे. त्यामुळे कॅशलेस होण्याकरता महाराष्ट्राला सर्वाधिक संधी आहे. चव्हाण साहेब, आपण जे म्हणालात, मी असं म्हणत नाही 2 महिन्यात कुठलंच राज्य कॅशलेस होऊ शकत नाही. आम्ही असं सांगितलं कॅशलेस महाराष्ट्राकडे जाण्याचा रोडमॅप आपण तयार केला पाहिजे आणि म्हणून त्या दृष्टीने आम्ही हा रोडमॅप तयार केला. आपल्याला हे मान्य असेल की अर्थव्यवस्था जोपर्यंत कॅशलेस होत नाही तोपर्यंत त्याचं फुटप्रिंट उमटत नाही, तोपर्यंत आम्ही भ्रष्टाचार रोखू शकत नाही. आणि म्हणून त्या दृष्टीनं आम्ही आता पहिल्या टप्प्यामध्ये गव्हर्नमेंटच्या सगळ्या एजन्सीज या कॅशलेस झाल्या पाहिजे. गव्हर्नमेंटमध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात कॅशचा व्यवहार करतो, त्याकरता आता पीडब्ल्यूडीचा विभाग आहे, पीडब्ल्यूडी विभाग त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट हे आरटीजीएसच्या थ्रू किंवा वायर ट्रान्सफरच्या थ्रू देतं, पण त्याच्यानंतर तो कॉन्ट्रॅक्टर तर पैशानेच सगळे पेमेंट करतो. पण आता आपल्याला हे तर शक्य आहे की आपण त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगू शकतो की तुझं सगळं पेमेंट, कारण तू आमच्याकडे रजिस्टर्ड आहे, तुझं सगळं पेमेंट हे अकाउंटवर झालं पाहिजे. आता याचे फायदे काय आहेत, आता शेतकऱ्याला जर व्यापाऱ्यांनी पैसे अकाउंटवर देणं सुरू केलं तर सातत्याने हमी भावापेक्षा कमी भाव हा जो काही दिला जातो अशी तक्रार येते. या तक्रारीवर सरकार कुठली कारवाई का करू शकत नाही, त्याचा काही फुटप्रिंटच नाहीये. पण हे पैसे बँकेच्या थ्रू दिले आणि हमी भावापेक्षा कमी भाव दिला तर त्याच्यावर थेट गुन्हा देखील आपल्याला नोंदवता येऊ शकेल, त्याचा पूर्ण पुरावा आपल्याकडे असेल. मजुराला मजुरी ही आज कॅशमध्ये मिळते, ती कॅश मधली मजुरी त्याला किती मिळते, आपण कायदे लाग केले आहेत, मिनिमम वेजेस ऍक्ट केले आहेत, पण या मिनिमम वेजेस ऍक्टच्या अनुसार खरंच मजुराला मजुरी मिळते का हे जर आपण विचार केला तर याचा कुठलाही पुरावा आपल्याकडे नाही, कारण त्याचं कुठलंही फुटप्रिंट आपल्याकडे नाही. आता या सगळ्या मजुरांना जर ही मजुरी ही जर कॅशलेस पद्धतीनं मिळाली त्याचं फुटप्रिंट तयार होईल, ते फुटप्रिंट तयार झालं तर मिनिमम वेजेसच्या खाली कोणालाही मजुरी देता येणार नाही. कॅशलेस सिस्टीम ही श्रीमंता करता नाही आहे. अनेक लोक असं म्हणाले की कोणी श्रीमंत लाईनीत दिसला नाही हो, म्हणजे राहुल गांधी दिसले बाकी कोणी दिसलं नाही, तर कोणी श्रीमंत लाईनीत दिसला नाही असं अनेकांनी म्हटलं. श्रीमंत तर कॅशलेस झालाच आहे, ते कार्डावरच करतायत आणि बाकी त्यांच्या जो काय कॅश आहे आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही आहे. याचा सगळ्यात मोठा फायदा कॅशलेस सिस्टीमचा जर कोणाला असेल तर तो देशातल्या गरीबाला आहे, कारण पिळवणूक त्याची होती आहे, तो सिस्टीमच्या बाहेर आहे. सिस्टीमच्या बाहेर जो आहे ज्याच्यावर तुम्ही नजर ठेवू शकत नाही, जो फुटप्रिंट तयार करत नाही, त्याचीच पिळवणूक होत असते. आणि म्हणून ही कॅशलेस सिस्टीम जर आम्ही उभी केली तर त्यातनं हा जो मजूर आहे, हा जो शेतमजूर आहे, हा जो शेतकरी आहे, याच्याच जीवनामध्ये खऱ्या अर्थानं परिवर्तन होणार आहे. आणि याची जी पिळवणूक आज होते आहे ती पिळवणूक थांबवण्याकरता राज्य सरकारला एक शस्त्र त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणून त्या दृष्टीनं आपण स्ट्रॅटेजी तयार केली आहे. आपण आता मगाशी मी सांगितलं आपल्या सगळ्या पीडीएसवर आपण पॉज देतो आणि हे जे पॉस आहेत
हे पॉइंट ऑफ सेल डिव्हायसेस याच्या माध्यमातून सगळी पीडीएस सिस्टीम आपण कॅशलेस करतो आणि त्याला उद्या आपल्याला जर आवश्यकता वाटली तर बँकिंग करस्पॉन्डंट देखील घोषित करता येईल आणि या एका पॉस मशीनच्या आधारावर पूर्णपणे कॅशलेस व्यवहार हे सगळे आमचे पीडीएसचे जे दुकान आहेत ते करू शकतील. आपले सरकार सेवा केंद्र ज्याला पूर्वी संग्राम केंद्र म्हणायचे आता ते आम्ही बदलले, आपले सरकार सेवा केंद्र केले आणि त्याची संख्या वाढवली. 30,000 आपले सरकार सेवा केंद्र जे प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचतात, प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत हे 30,000 आपले सरकार सेवा केंद्र यांना आम्ही पॉस देतोय, पॉइंट ऑफ सेल डिव्हाइस देतोय, यांना बँकिंग करस्पॉन्डंट आम्ही घोषित करतोय. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला एक पॉइंट ऑफ सेल डिव्हाइस आणि एक बँकिंग करस्पॉन्डंट मिळून त्या ठिकाणचे सगळे व्यवहार हे आपल्याला कॅशलेस करता येतील आणि त्या माध्यमातून आज जी पिळवणूक चालली आहे त्या पिळवणुकीतनं आपल्याला लोकांना कुठेतरी दूर करता येईल. ज्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी नाही तिथे काय, हा एक प्रश्न आलाय. त्याही संदर्भात आता येत्या 8 दिवसांमध्ये 10 अशा गावांमध्ये आम्ही सेवा सुरू करतोय की जिथे कनेक्टिव्हिटी नाहीये. आज आपल्याकडे इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञान उपलब्ध आहे. आपल्याला माहिती आहे अरिसालला आपण कॅशलेस व्यवहार सुरू केले, आज नाही 4 महिन्यापासून सुरू केले. सगळे कॅशलेस झाले नाही कारण तेव्हा तेवढं कॅशलेसचं पण सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं. कसं तयार केलं आणि तिथल्या जवळजवळ 28 गावांमध्ये केलं, तिथे कुठली कनेक्टिव्हिटी आहे? पण आपण व्हाईट फाय म्हणजे जी व्हाईट स्पेस असते टीव्हीतली ती स्पेस, तो स्पेक्ट्रम युज केला आणि 28 गावं तिथली आपण डिजिटाईज केली. तिथे कुठली वायर गेलेली नाही, कुठली टेलिफोनी गेलेली नाही. म्हणजे तिथे मोबाईल फोन चालत नाही पण इंटरनेट चालत आहे, तिथे मोबाईल फोन चालत नाही पण एटीएम चालत आहे, तिथे मोबाईल फोन चालत नाही पण अलीबाबा किंवा यांच्यासारख्या हे जे काही ई कॉमर्स आहे ते ई कॉमर्स त्या ठिकाणी चाललाय. त्यामुळे तंत्रज्ञान इतकं पुढे गेलं आहे, आम्हाला या तंत्रज्ञानाचा उपयोग करून हे व्यवहार कॅशलेसवर न्यावेच लागतील आणि म्हणून आता आम्ही निर्णय केलाय. आपण म्हणालात ना हे पेटीएम वगैरे कशाला पाहिजे, मला मान्य आहे, आणि म्हणून आता महाराष्ट्र स्वतःचं वॅलेट काढणार आहे, महावॅलेट. देशातलं पहिलं राज्य महाराष्ट्र असेल जे महावॅलेट नावाचं आपलं वॅलेट काढेल. या वॅलेटच्या माध्यमातून सगळे व्यवहार कुठल्याही व्यक्तीला मोबाईलच्या माध्यमातून करता येतील. सगळं पेमेंट, सगळे ट्रान्झॅक्शन हे मोबाईलच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या व्यक्तीला या महावॅलेटच्या माध्यमातून या ठिकाणी करता येतील. आणि याचा प्रचार प्रसार करण्याकरता, कारण अनेक वेळा लोक म्हणतात हे काय तुम्ही सांगता, ग्रामीण भागातल्या माणसांनी तो शिकलाच नाही तर तो हे कुठनं पाहिल, मोबाईल कसा. ज्यावेळी मोबाईल आला या सभागृहातल्या प्रत्येक व्यक्तीला भीती होती, आपल्याकडे आला आपल्याला चालवता येईल का. अनेक लोकांना सुरुवातीला फक्त लाल बटन आणि हिरवं बटन समजायचं. आता तुम्ही ग्रामीण भागात गेलात तर तुम्ही तिथनं गावात पोहोचायच्या आधी व्हॉट्सअपवर तुमचं चित्र आणि तुमच्यासोबत ज्यांनी चित्र काढलं तसं चित्र चाललं जातं. त्यामुळे लोक बदलताय, लोक मोठ्या प्रमाणात हे सगळी टेक्नॉलॉजी ऍक्सेप्ट करतायत आणि म्हणून लोकांना आज उद्युक्त करण्याची आवश्यकता आहे. याकरता आम्ही ठरवलंय, आम्ही आता स्कीम लॉन्च करतो आहोत, कॅशलेस महाराष्ट्र व्हॉलेंटियर्स. आता परवा 1,000 व्हॉलेंटियर्स कॉलेजेसचे विद्यार्थी यांचं आम्ही ट्रेनिंग करतो आहोत की जे वेगवेगळ्या ठिकाणी जातील आणि लोकांना कॅशलेस व्यवहार कसे करायचे हे समजवतील. मी तर आपल्याला सांगतो 80% सोडून द्या अमेरिकेसारखी, आपली अर्थव्यवस्था 50% ही कॅशलेस केली आपण 50% तरी देश बदलून जाईल, इतकं मोठं पोटेन्शियल या देशामध्ये. आणि आता लोकांची मानसिकता आहे, या गेल्या 15 दिवसांमध्ये कॅशलेस व्यवहार आणि स्मॉल डिनॉमिनेशनचे छोट्या माणसांचे हे 300 पटीने वाढले आहेत, लोक कॅशलेस कडे चालले आहेत. आणि म्हणून आपण केवळ त्याला नावं ठेवून चालणार नाही तर आपल्याला हिमतीनं समोर यावं लागेल. अडचणी येतील ना, बिलकुल 100% येतील, पण आज बघा देशातला जो लहान माणूस आहे तो अडचण सहन करायला तयार आहे. दादा तुमच्या पुण्यामध्ये मोर्चा निघाला होता, सगळे गरीब माणसं होते, लाखो गरीब माणसं रस्त्यावर आले डिमॉनिटायझेशनचा सपोर्ट करणारे आणि त्यांचे इंटरव्ह्यू बघा टीव्हीवर, त्यातल्या प्रत्येकाने हे सांगितलं की ठीक आहे आम्हाला थोडा त्रास झाला तरी चालेल पण देशामध्ये एक नवीन अर्थव्यवस्था उभी राहते आहे, एक देशामध्ये काळ्या पैशाच्या विरुद्ध नवीन लढाई उभी राहते आहे. सामान्य माणसांनी याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी समर्थन दिलंय. ही गोष्ट खरी आहे की आज आमच्या ज्या सहकारी बँका आहेत या सहकारी बँकांचे व्यवहार बंद झाल्यामुळे आम्हाला अडचणी आहेत आणि राज्य सरकारचंही हे मत आहे की सहकारी बँकांच्या जे काही व्यवहार आहेत
ते पुन्हा सुरू झाले पाहिजेत. म्हणजे त्यातले व्यवहार म्हणजे त्यांना डिपॉझिट घेता येत नाहीत आणि त्यांना कॅश थोडी कमी मिळते आहे. ती कॅश तर आता वाढवून मिळेल त्या संदर्भात आम्ही तो प्रयत्न केलाय, पण त्यांना डिपॉझिट घेता येत नाहीत. त्या संदर्भात राज्य सरकारनं आरबीआय गव्हर्नरची बोलणी केली, आम्ही माननीय पंतप्रधानांची बोलणी केली. आता आरबीआय गव्हर्नरचं मत त्या संदर्भात काही वेगळं होतं ते काही मी या ठिकाणी सांगत नाही. आपल्याला आम्ही खासगीत अनेकांना सांगितलं त्यांचं मत काय होतं. पण हे सगळं असताना देखील राज्य सरकारचं ठाम मत आहे की महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये ज्या जिल्हा बँका आहेत त्या जिल्हा बँकांचं जाळं मोठं आहे आणि त्यातनं बँकिंग हे करण्याची सवय लोकांना लागली आहे. आताही आपण बघितलं असेल तर जिल्हा बँकातनं पैसे लोक नॅशनलाइज बँकेमध्ये घेऊन चालले आणि तिथनं डिपॉझिट विड्रॉ करतायत. पण एक द्राविडी प्राणायाम सुरू झाला की इकडनं पैसा तिकडे ट्रान्सफर करा, मग तिकडनं तो पैसा काढा. त्यातनं लोकांना त्रास देखील निश्चितपणे होतोय आणि म्हणून उद्या माननीय अर्थमंत्री महोदयांची वेळ आम्ही घेतली आहे. दोन्ही सभागृहाच्या विरोधी पक्षनेत्यांना घेऊन आम्ही फायनान्स मिनिस्टर मी असे काही लोक आम्ही त्या ठिकाणी जातो आहोत आणि आम्ही अर्थमंत्र्यांना भेटून ही विनंती करणार आहोत की महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं जाळं हे या सगळ्या सहकारी बँकांचं आहे, ते जाळं वापरलं गेलं पाहिजे या दृष्टीने त्याच्यावरचे निर्बंध हे काढले पाहिजेत. खरं म्हणजे एकूण जर आपण सगळं डिमॉनिटायझेशन बघितलं, त्याच्या भविष्यातले फायदे जर आपण बघितले तर ते मोठ्या प्रमाणात आहे. आज ही कॅशलेस इकॉनॉमी होत असताना डिमॉनिटायझेशन झाल्यानंतर ज्या प्रकारे काळा पैसा, तो काळा आहे का गोरा आहे नंतर ठरेल, पण जो काही पैसा देशात होता तो सगळा पैसा देशाच्या व्यवस्थेमध्ये येतोय ही खूप मोठी त्यातली उपलब्धी आहे. आणि त्यातनं नकली नोटांच्या संदर्भात मी तर आपल्याला सांगितलं किती मोठ्या प्रमाणात नकली नोटा या देशामध्ये आल्या होत्या आणि विशेषतः 2008 नंतर मोठ्या प्रमाणात त्या आल्या होत्या. आपण बघा एकच याच्यातलं महत्वाचं काय आहे, नकली नोटा म्हणजे डिमॉनिटायझेशन ज्या दिवशी झालं पृथ्वीराज चव्हाण साहेब, त्या दिवशी नंतर काश्मीरमध्ये एकही गोटा चाललेला नाही, एकही गोटा नाही. गोटमार बंदच झाली. कशी काय बंद झाली गोटमार? नाही चाललं. काश्मीरमध्ये एकही गोटा त्या ठिकाणी चाललेला नाही. आणि एवढंच नाही तर डिमॉनिटायझेशन नंतर आपल्या देशाच्या इतिहासात सगळ्यात जास्त नक्षल सरेंडर हे गेल्या महिन्यात झालेले आहे, सगळ्यात जास्त नक्षल सरेंडर झालेले आहे. त्यामुळे याचा फटका हा दोनच लोकांना, हा तुम्हाला आम्हाला नाही आहे. चव्हाण साहेब आपल्यासारख्या माणसाला काय याचा फटका बसणार आहे? आपण तर प्रत्येक सही पाहून पाहून केलेली आहे, आपल्याला काय चिंता करायची आहे? आपल्याला काही फटका नाही आहे. दोनच लोकांना याचा मेजर फटका आहे. पहिला फटका याचा ज्यांच्याजवळ काळा पैसा आहे त्यांना, ज्यांनी या देशामध्ये भ्रष्टाचाराच्या माध्यमातून काळा पैसा जमा केला त्यांना, ज्यांनी या देशामध्ये पैसा कमावला पण तो देशाच्या तिजोरीत जाण्याच्याऐवजी फक्त स्वतःच्या तिजोरीत ठेवला त्यांना, ज्यांनी या काळ्या पैशातनं काळी मालमत्ता उभी केली, कारण याचा पार्ट टू येणारच आहे आणि याचा पार्ट टू काय आपल्याला माहिती आहे, तो बेनामी ट्रान्झॅक्शनवर आहे. ज्या लोकांना असं वाटतंय की बाबा काळ्या पैशातनं तर वाचलो आम्ही, तर प्रॉपर्टी घेऊन ठेवली होती, त्याचा नवीन कायदा तयार झालेला आहे, त्यामुळे त्याच्यातही काही कोणाला सूट मिळेल असं नाही आहे. या देशामधली लढाई ही आता जी काही पंतप्रधानांनी सुरू केली आहे ती काही पंतप्रधान थांबवणार नाही आहेत आणि त्यामुळे या देशातल्या आतंकवाद्यांना नक्षलवाद्यांना यांना याचा विशेष तोटा आहे. सामान्य माणसाला काही दिवस त्रास सहन करावा लागेल आणि तो करतोय. साहेब आपण घर रंगरंगोटीला घेतलं तर सामान बाहेर काढावं लागतं, असं नाही म्हणतायत की आम्ही सामान तिथेच ठेवू आणि घर रंगरंगोटीला घेऊ. नवीन घर जर तयार करायचं असेल तर दुसरीकडे भाड्याने राहायला जावं लागतं. मला नवीन घरही पाहिजे, मला तिथेच पाहिजे, मी तिथेच राहणार आहे असं म्हटलं तर ती जिद्द होईल आणि आपल्याला लोक म्हणजे असा जो म्हणेल त्याला बालिश म्हणतील. त्यामुळे देशामध्ये एवढी मोठी आर्थिक व्यवस्थेमधलं परिवर्तन ज्यावेळेस होतं, 85% नोटा ज्यावेळेस तुम्ही रिप्लेस करता त्यावेळेस त्याचा त्रास होणार आहे. जो त्रास झाला त्याचं दुःख प्रत्येकाला आहे. कोणाला कुठल्या पंतप्रधानांना असं वाटेल, आपण सांगितलं की हे कुठलं युपीचं आणि कुठलं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून केलं. साहेब इलेक्शन डोळ्यासमोर असतं तर कुठल्याच पंतप्रधानांनी हा निर्णयच घेतला नसता. इतका भयानक निर्णय की ज्यातनं शक्यता अशी होती, मी तर या देशातल्या लोकांचे धन्यवाद मानेन, शक्यता अशी होती की कदाचित देशात उद्रेक झाला असता. कारण 85% नोटा काढून घेता तुम्ही देशातनं आणि मगाशी कोणीतरी तुम्ही सांगितलं दादा 100 कोटी लोकांना त्रास झाला वगैरे, मग 100 कोटी लोकांना त्रास देण्याचा निर्णय कोणी इलेक्शनवर डोळा ठेवून करेल? मला असं वाटतं मग त्याला राजकारण समजत नाही असा त्याचा अर्थ होईल.
माननीय मोदी साहेबांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं, इलेक्शन येतात आणि जातात, इलेक्शन कडे डोळा ठेवून केवळ देश चालवत राहिलो तर हा देश कधीच विकासाकडे जाऊ शकत नाही। आणि म्हणून या देशामध्ये क्रांतिकारी निर्णय, हा जो डिमॉनिटायझेशनचा निर्णय ना, क्रांतिकारी निर्णय। आणि हो, मी माझ्या भाषणात म्हणालो की एक प्रकारे आर्थिक स्वातंत्र्याची नवीन लढाई आहे, आणि या लढाईतले सैनिक कोण आहे, हा सामान्य माणूस आहे जो रांगेत उभा आहे। आपल्याला माहिती आहे, आपण टीव्हीवर बघितलं असेल, एका व्यक्तीने रांगेमध्ये उभं असताना त्या ठिकाणी त्याचा इंटरव्ह्यू घेतला, इंटरव्ह्यू घेतला असताना तो असं म्हणाला की नाही निर्णय फार चांगला आहे, पण असं जे आपण सगळं लॉजिक मानतो, निर्णय फार चांगला आहे म्हणाला, पण ज्यांनी काळा पैसा कमवला ते तर घरी आहेत आणि आमच्यासारखे माणसंच रांगेमध्ये आहेत। तिथेच एक बाई उभी होती, ती बाई असं म्हणाली की सीमेवर जे सैनिक लढतात त्या सैनिकांचं पाकिस्तानशी शत्रुत्व नसतं, त्यांची कुठली स्वतःची पाकिस्तानशी दुश्मनी नाही आहे, पण पाकिस्तान या देशाचा दुश्मन आहे म्हणून सीमेवर ते लढतात। मग जर ते आपल्याकरता लढू शकतात तर आपण रांगेत का उभं राहू शकत नाही, हे दोन्ही इंटरव्ह्यू एकाच रांगेतले टीव्हीवर आपल्याला पाहायला मिळाले। त्यामुळे या देशातल्या लोकांनी पंतप्रधानांवर त्या ठिकाणी पूर्णपणे विश्वास दाखवून सामान्य माणसांनी त्रास सहन केलाय, आणि मला विश्वास आहे की आज काळ्या पैशाच्या विरुद्ध, आज भ्रष्टाचाराच्या विरुद्ध ही लढाई जी सुरू झाली आहे। आपण म्हणालात ना की क्रेडिट कार्डवर इलेक्शन लढले जातात का, इलेक्शन क्रेडिट कार्डवरही लढले जाऊ नये आणि इलेक्शन पैशावरही लढले जाऊ नये। पैसाच राहिला नाही तर इलेक्शन मध्ये येणार कुठं आहे? त्याच्यामुळे मला असं वाटतं सर्व प्रकारच्या भ्रष्टाचाराकडनं मुक्तीकडे, आणि हे एका दिवसात होत नाही, मी काही मूर्खांच्या नंदनवनात वावरत नाही की एक डिमॉनिटायझेशन झाल्याबरोबर सगळं भ्रष्टाचार संपेल, मानसिकता लोकांची इतक्या लवकर बदलत नाही, पण त्याच्याकडे जाण्याचे रस्ते संपायला लागले आहेत, दोर कापायला लागले आहेत, लोकांच्या मनामध्ये भय तयार झालाय। जे लोकांना वाटायचं ना मी किती पैसा कमावला तरी काय होणार, एखादी रेड होईल, थोडे पैसे डिक्लेअर करून टाकेल, त्याच्यानंतर नेमकं काय होणार आहे, माझे पैसे माझ्याजवळ राहतील। आता लोकांना हे लक्षात आलं की एक टॅक्स कंप्लायंट सोसायटी आपल्याला तयार करावी लागेल। आज जीएसटी कडे आपण जातोय, जीएसटीचं सगळ्यात महत्वाचं जर धोरण काही असेल तर कॅशलेस व्यवहार आहे, आणि आपण जर विचार केला, साधा आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राच्या व्हॅटमध्ये या ठिकाणी जितेंद्र आव्हाडजी जे एक आपलं एस्टिमेशन आहे, जे व्यवहार सर्क्युलर ट्रान्झॅक्शननी होतात, सर्क्युलर ट्रान्झॅक्शननी, त्याचं जर आपण गेल्या 10 वर्षातलं सर्क्युलर ट्रान्झॅक्शननी झालेल्या व्यवहारांचं जर आपण साधारणपणे क्वांटम काढलं तर 10 वर्षात मिळालेल्या आपल्या सेल्स टॅक्सच्या 40% सर्क्युलर व्यवहार आहे, कारण कॅशचे व्यवहार आहे, फुटप्रिंटच नाही आहे, पकडू नाही शकत तुम्ही। ज्या क्षणी ही सगळी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने येईल त्या क्षणी त्याचे फुटप्रिंट तयार होतील। काळा पैसा हा ज्यावेळेस इलेक्ट्रॉनिक पद्धतीत येतो त्यावेळी तो असे फुटप्रिंट सोडून जातो, आज वाचला तरी उद्या मराल, उद्या वाचला तर परवा मराल, कोणालाही वाचता येत नाही। आणि म्हणून एका वेगळ्या दिशेनं देश चाललेला आहे, आणि देश या वाटेनं जात असताना त्या वाटेवरचे काही काटे हे रुतणार आहेत, त्या रुतलेल्या काट्यांना काढून आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे। आणि हा जो निर्णय आहे हा काही सत्ता पक्षाचा विरोधी पक्षाचा निर्णय नाही, हा देशाकरता घेतलेला निर्णय आहे। आपल्या सगळ्यांना या निर्णयात सहभागी व्हावं लागेल, आपल्या सगळ्यांना अडचणी येतील तर त्या अडचणींचा सामना करावा लागेल। मग अशी सांगितलं आपण या व्यवहारांच्या संदर्भात, जरूर आपण जे सांगितलं मी लगेच बघेन, आजच्या आज बघेन, आणि आसाममध्ये परमिशन दिली असेल तर महाराष्ट्रालाही परमिशन द्यावीच लागेल, ती परमिशन निश्चितपणे मी मिळवून आणेन। शेवटी आपल्यासमोर आव्हानं येत आहेत, कॅशलेस झाल्या डिमॉनिटायझेशन झाल्यानंतर रोज एक नवीन आव्हान येत आहे, पण आपण सगळ्यांनी मिळून या आव्हानाचा मुकाबला केला तर या देशाला विकासाच्या रस्त्यावर जाण्यापासून कोणी थांबवू शकणार नाही, आणि त्याकरता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं ही आपल्याला विनंती करतो, आणि माझं बोलणं संपवतो। आता चर्चा संपली।